कोरोनाची लस येऊन एक महिना पूर्ण झालेला आहे एका महिन्यामध्ये चौऱ्याऐंशी लाख लोकांना लस टोचली गेले डॉक्टर्स नर्सेस आणि फ्रंटलाईन वर्कर्सना या पहिल्या टप्प्यामध्ये लस दिली जाते एव्हाना तुम्ही आम्ही नाही पण तुमचे ओळखीचा कुणीतरी किंवा शेजारच्यांनी लस घेतली असण्याची शक्यता आहे मग कोरोनाचा प्रसार कमी होईल का हे लसीकरण पुरेसा आहे का आणि लस घेतलेली व्यक्ती देखील कोरोना पुढे पसरवू शकते का पाहुयात आणि ऐकूयात सोपी गोष्ट बरोबर महिन्याभरापूर्वी भारतामध्ये कोविड लशीचा पहिला डोस दिला गेला होता सोळा फेब्रुवारीला संपलेल्या पहिल्या महिन्याच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये हजार लोकांना कोविडच्या लशीचा डोस आतापर्यंत देण्यात आलाय आतापर्यंत आपल्याला हे माहिती झालेलं आहे की लस घेतल्यामुळे आपल्या शरीरामध्ये त्या रोगासाठीची प्रतिकारशक्ती तयार व्हायला मदत होते म्हणजे लस घेतलेली व्यक्ती त्या रोगापासून वाचते पण ती व्यक्ती कॅरियर होऊन इतरांना आजारी पडणार या नाही याची काय गॅरंटी त्यासाठी लशेद्वारे मिळणारी रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी विषयीच्या काही गोष्टी आपण समजून घेऊयात ही इम्युनिटी मुख्यतः दोन प्रकारची असते पहिला प्रकार, प्रकार म्हणजे इफेक्टिव्ह इम्युनिटी यामध्ये तुमच्या शरीरातली प्रतिकारशक्ती प्रभावी असते पण ती विषाणूला शरीरामध्ये शिरण्यापासून रोखू मात्र शकत नाही हा विषाणू तुमच्या शरीरात शिरकाव करू शकतो विषाणूच्या कॉपीज तुमच्या शरीरामध्ये तयार होऊ शकतात फक्त यामुळे तुम्हाला गंभीर त्रास काही होत नाही दुसरा प्रकार आहे स्टर्लायझिंग इम्युनिटी म्हणजे यामध्ये संपूर्ण निर्जंतुकीकरण होतं आपल्या लशीमुळे अशी स्टर्लायझिंग इम्युनिटी मिळावी यासाठी सगळे लस संशोधक प्रयत्न करतात पण असं होणं खूप दुर्मिळ आहे कोविड नाईन्टीनच्या सध्या उपलब्ध असलेल्या लशी नेमकी किती आणि कोणत्या प्रकारची इम्युनिटी देतात हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाहीये याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्रातले अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे काय सांगतात ते आपण ऐकूयात कोरोनाची आपण लस घेतल्यानंतर साधारणत चौदा साधा दिवसानंतर प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडीज करोनाविरोधी तयार व्हायला लागतात साधारणतः पहिला डोस घेतल्यानंतर एकवीस ते अठ्ठावीस दिवसांमध्ये आपल्या शरीरामध्ये पन्नास टक्के प्रतिपिंड किंवा अँटीबॉडीज तयार होतात याचा अर्थ असाच की करोनाचा पहिलाच डोस घेतला तरीसुद्धा तुम्हाला पन्नास टक्के शक्यता असते की तुम्हाला करोना होईल आणि पन्नास टक्के तुम्ही इतरांना क करोनाचा संसर्ग ही सुद्धा शक्यता असते अठ्ठावीसाव्या दिवशी दुसरा डोस घेतल्यानंतर साधारणतः पंच्याण्णव टक्के अँटीबॉडीज तयार होतात पण याचा अर्थ असा की तुम्हाला पाच टक्के शक्यता करोनाचा संसर्ग पुन्हा होण्याची असते आणि पाच टक्के शक्यता तुम्ही करोना झाल्यावर इतरांना तो पोचू शकता म्हणजे लस घेतली तरी काळजी ही घ्यावीच लागणार आहे स्वतःसाठी देखील आणि इतरांसाठी देखील पण लशीमुळे हर्ड इम्युनिटी कधी येणार आहे हर्ड इम्युनिटी म्हणजे काय हे आपण सोपी गोष्ट क्रमांक ब्याऐंशी मध्ये पाहिलं होतं थोडक्यात अगदी सांगायचं झालं तर समाजातल्या साठ ते सत्तर टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली तर मग ती साथ आटोक्यात येते तितक्या लोकांना आजार होऊन गेल्यामुळे किंवा मग लस दिल्यामुळे ही प्रतिकारशक्ती विकसित होत असते भारत अजून हर्ड इम्युनिटीपासनं दूर असल्याचं मिशिगन विद्यापीठातले जीवशास्त्र आणि साथीच्या रोगांचे प्राध्यापक भ्रमर मुखर्जी म्हणतात नुकतेच झालेल्या सिरो सर्व्हेनुसार एकवीस टक्के वयस्कर आणि पंचवीस टक्के तरुणांना आधीच कोरोनाची लागण होऊन गेल्याचं लक्षात आलंय तसंच झोपडपट्टीत राहणारे एकतीस टक्के आणि झोपडपट्टीत न राहणारे पण शहरात असणारे सव्वीस टक्के नागरिक आणि सोबत एकोणीस टक्के ग्रामीण नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं हा अहवाल सांगतो दिल्ली आणि पुणे शहरांच्या काही भागांमध्ये तर हे प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत आहे आपण हर्ड इम्युनिटीच्या मार्गावर असल्याचं महाराष्ट्राचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी बी बी सी मराठीशी बोलताना सांगितलंय हर्ड इम्युनिटी तर आपण आलेली पाहतो आहोत आणि ऑक्टोबरमध्ये आपल्याला जी काही रुग्णसंख्या कमी होताना दिसली किंवा आता सुद्धा जरी ती वाढली तरी फार तर ती राज्यभरामध्ये एकूण सगळी रुग्णसंख्येमध्ये पाचशे ते हजारचा फरक पडलेला आहे त्याच्यामुळे राज्याच्या तुलनेमध्ये तो फार मोठा याच्यातला भाग नाही परंतु आपण ह्या छोट्या बदलाकडे पण गांभीर्यानं पाहतो आहोत त्यामुळे हर्डिम्युनिटी आपल्याकडे दिसते आहे लोकांच्यामध्ये काही भागांच्यामध्ये की ज्या ठिकाणी प्रसाराचा वेग मंदावलेला आहे आणि आता लसीकरणामुळे त्याला अजून वेग प्राप्त होणार आहे त्यामुळं हर्डिम्युनिटीच्या दिशेने आपण निश्चितपणे चाललेलो आहोत तिच्या जवळपास आपण आहोत असं आपल्याला म्हणता येईल एका महिन्यात भारतात फक्त चौऱ्याऐंशी लाख लोकांना लस मिळालेली आहे हा भारताच्या एकूण लोकसंख्येचा एक टक्का देखील नाहीये त्यामुळे या लशीमुळे हर्ड इम्युनिटी यायला अजून वर्षभर तरी वाट पाहावी लागणार आहे बहुतेक रोगांच्या लशी या इन्फेक्शनपासून पूर्ण संरक्षण देऊ शकत नाहीत त्या आजार गंभीर होण्यापासनं किंवा लक्षणं दिसण्यापर्यंत टाळू शकतात म्हणजे लस घेतलेल्या माणसाच्या शरीरात एखादा विषाणू असू शकतो तो वाढू शकतो आणि या एसिम्टमॅटिक व्यक्ती नकळत हा संसर्ग पुढे पसरवू शकतात म्हणूनच लस घेतली असो किंवा नाही काळजी घेणं गरजेचं आहे मास्क वापरा सोशल डिस्टन्सिंग पाळा अनावश्यक प्रवास आणि गर्दीत जाणं टाळा कोविडसाठीच्या सगळ्या माहितीसाठी सी मराठी डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका